नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग एक या पुस्तकामधील पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे या पाठामधील पृष्ठ क्रमांक 111 सहसंयुज बंधाचे रेखाटन कशा प्रकारे करतात हा मुद्दा व्यवस्थित या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण मन लावून बघेल त्याला पाठांतराची गरज पडणार नाही हे मी खात्रीने सांगतो, कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो कदाचितच एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कोणी समजून सांगत असेल। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी नेहमीच तुमच्या पाठ्यपुस्तकाला महत्त्व देत असतो, कारण ज्या विद्यार्थ्याला शिक्षकांचं शिकवणं आणि पाठ्यपुस्तक वाचता यायला लागलं त्याला कुठलीच नवनीत अपेक्षित याची खास करून गरज पडत नाही। चला तर मग पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित समजून घेऊया। बघा, सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात। कोणता? इलेक्ट्रॉन ठिपका, म्हणजे इलेक्ट्रॉनला ठिपका पद्धतीने दर्शवतात। कुठे? तर सहसंयुज बंधाचे रेखाटन करण्यासाठी। या पद्धतीतील अणूंच्या संज्ञेभोवती। काय? तर या पद्धतीतील अणूंच्या संज्ञेभोवती। आता संज्ञा म्हणजे काय? कार्बन सी ने दर्शवतात, हायड्रोजन एस ने दर्शवतात, नायट्रोजन एन ने, ऑक्सिजन ओ ने, ह्या त्या त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत मित्रांनो, ठीक आहे, ओके। या संज्ञेने त्यांना ओळखलं जातं, क्लिअर आहे। मग या पद्धतीतील अणूंच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून मग या पद्धतीतील जे अणू आहेत त्यांच्या संज्ञेभोवती असं एक वर्तुळ काढतात। काय करतात? वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात। कशाने? ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात। उदाहरणार्थ आपण जर कार्बन घेतला तर आपल्याला माहितीच आहे की कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचे पहिल्या शेल्समध्ये 2 आणि बाहेरच्या शेल्समध्ये 4 इलेक्ट्रॉन्स येतात। म्हणून कार्बनचे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत? 4, ठीक आहे। तर हे 4 संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्या पद्धतीने किंवा फुली पद्धतीने दर्शवतात। उदाहरणार्थ मी तुम्हाला समजून सांगतो, समजा असा कार्बन आहे आपला, ठीक आहे, मग त्याच्याभोवती 1, 2, 3, 4 हे काय आहेत? तर त्या कार्बनचे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत। तेच दुसऱ्या पद्धतीत फुली पद्धतीने देखील दर्शवतात। जसं की हा आपला कार्बन आहे, त्याच्याभोवती ह्या फुल्या 4 काढल्या, कारण त्या कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे। अशा प्रकारे त्या प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात। क्लिअर आहे इथपर्यंत? मग पुढे बघू। एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेल्या सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञेभोवती वर्तुळे एकमेकांना छेदतात। मग काय? हे हायड्रोजनचं उदाहरण आपण घेऊया। हायड्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचा दुसरा अणू, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, मग त्याच्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि तोच त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन असतो। मग हे दोन इलेक्ट्रॉन एक दुसऱ्यांना शेअर करून हायड्रोजन हा हेलियम बनून जातो, म्हणजे तो एक नोबल गॅस बनून जातो। हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे मित्रांनो, ठीक आहे। मग दोन हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियमचा अणू बनतात, म्हणजे ते राजवायू परिस्थिती प्राप्त करून घेतात। ते करत असताना हायड्रोजनच्या एक अणूतील एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनच्या दुसऱ्या अणूतील दुसरा इलेक्ट्रॉन एक दुसऱ्याला शेअरिंग करून घेतात, वाटाघाटी करून घेतात, आणि ते दर्शवण्यासाठी त्याचं एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळावर अशा प्रकारे ओव्हरलॅप्स करतात। आणि ओव्हरलॅप्स करून झाल्यानंतर त्यांचा जो बंध तयार झाला आहे या दोन इलेक्ट्रॉनचा तो अशा पद्धतीने दर्शवतात। वर्तुळ न रेखाटतासुद्धा ठिपका संरचना काढतात। काय? तर वर्तुळ न रेखाटतासुद्धा ठिपका संरचना काढतात। कशी? तरी बघा, इथं हायड्रोजन अशा पद्धतीने दर्शवून दिला, हायड्रोजन अशा पद्धतीने दर्शवून दिला। हायड्रोजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन एक असल्यामुळे ह्या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आणि ह्या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन ह्या दोघांना असं पेअरमध्ये इथं दर्शवून दिलेलं आहे। म्हणून वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढता येते। तसेच दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयुज बंध दर्शवतात। कशाने? तर एका छोट्या रेषेने देखील सहसंयुज बंध दर्शविला जातो। जसं की इथं दर्शवलेलं आहे बघा, ठीक आहे, हायड्रोजनचा एक अणू, हायड्रोजनचा दुसरा अणू, यांच्यामध्ये ही दोन रिस्पेक्टिवली एक एक इलेक्ट्रॉनची ही पेअर इथं शेअरिंग झालेली आहे आणि ती एक कुठल्या रेषे पद्धतीने दर्शवलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे बघा इथं त्यांनी दर्शवलेलं आहे, ठीक, अशा पद्धतीने। रेषा संरचनेला रचनासूत्र असे म्हणतात। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। कोणता? तर रेषा संरचनेलाच रचनासूत्र असे म्हणतात। तर दोन हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन जे बॉन्ड तयार करतात, म्हणजे सहसंयुज बंध तयार करतात, त्यांच्या ह्या रेषा संरचनेलाच रचनासूत्र असे म्हणतात। मग
याचे रचनासूत्र अशा पद्धतीने आहे, ठीक आहे। मग हायड्रोजन व हायड्रोजन यांचं रचनासूत्र अशा प्रकारे दर्शवले जाते। विद्यार्थी मित्रांनो, क्लियर आहे इथपर्यंत? सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी तीन पद्धती या इथं वापरल्या गेलेल्या आहेत। पहिली पद्धत ठिपका पद्धत, जी की वर्तुळ काढून दर्शवली जाते। दुसरी पद्धत देखील ठिपकाच पद्धत आहे, पण ती बिना वर्तुळाने देखील दर्शवली जाते। आणि तिसरी पद्धत रेषा पद्धत, जी या रेषेने दर्शवली जाते। या तीनही पद्धतीने सहसंयुज बंध कशाप्रकारे आकृतीत दाखवले जातात ते इथं स्पष्ट केलेलं आहे। उम्मीद करतो तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल। उम्मीद करतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सहसंयुज बंधाचे रेखाटन कशाप्रकारे करतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व तुम्हाला देखील या व्हिडिओचा फायदा झाला असेल। विद्यार्थी मित्रांनो, प्लीज जर का तुम्हाला थोडं देखील माझं शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून देत जा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील कॉमेंट्समध्ये मला सांगत जा, म्हणजे जेणेकरून तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ मी बनवू शकतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।